ओम साईराम। सर्वप्रथम आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे मी खूप खूप आभार मानू इच्छिते संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं की त्यांनी कोडर जे आहेत, पुढील जो युग आहे हा डिजिटल युग राहणार आहे आणि कोडिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे मुलांना येणं ही काळाची गरज आहे। तर या अनुषंगाने विचार करून त्यांनी नॅशनल लेवलला जो कोडिंगचा कॉम्पिटिशन ठेवला हॅकॅथॉन, ज्याच्यामुळे संजीवनीच्या मुलांना प्रोजेक्टवर काम करून त्यांचं सामर्थ्य नॅशनल लेवलला दाखवता आलं आणि अशा अनेक कॉलेजेस युनिव्हर्सिटीज व स्कूल्सच्या मुलांना नॅशनल लेवलला पार्टिसिपेट करता आलं त्याचं श्रेय त्यांना झालं। तर परत एकदा खूप खूप धन्यवाद। तर नॅशनल लेवलला जी हॅकॅथॉन होती मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने जी अरेंज केली होती त्यामध्ये संजीवनी अकॅडमी कोपरगावच्या 3 मुलांनी पार्टिसिपेशन नोंदवलं होतं आणि त्यांनी रोबोटिक्स अँड ड्रोन या कॅटेगरीमध्ये त्यांचा प्रोजेक्ट सबमिट केला। तर तो प्रोजेक्ट होता की ड्रायव्हिंग करत असताना जर झोप वगैरे लागली तर त्याला एक सेन्सर राहील जेणेकरून ड्रायव्हरला लक्षात येईल की आपल्याला झोप लागते आणि आपण गाडी बाजूला घेतली पाहिजे, ऑटोमॅटिकली गाडी बाजूला होईल, स्पीड कमी होईल। तर हे जो दृष्टिकोन या मागचा होता तो मला खरंच कौतुक वाटतं त्याचं की या वयामध्ये हे फक्त प्रोजेक्टचा नॅशनल लेवलला आपला नंबर आला पाहिजे हा विचार न करता समाजाला आपल्याला काय देणं आहे, काय केलं पाहिजे असा विचार करून त्यांनी हा प्रोजेक्ट केला आणि नुसता प्रोजेक्ट न करता नॅशनल लेवलला स्कूल कॅटेगरीमध्ये रोबोटिक्स कॅटेगरीमध्ये फर्स्ट संजीवनी अकॅडमी कोपरगावची मुलं आहेत आणि त्यांनी 25,000 रुपये त्यांना मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडून मिळाले आहेत। तर खरंच फक्त संजीवनी फॅमिलीसाठी नाही तर कोपरगावसाठी ही खूप कौतुकाची बाब आहे की नॅशनल लेवलला आपल्या कोपरगावच्या मुलांनी आपलं नाव जे आहे ते पुढे नेलं आहे। आपले संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमॅन नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अहमददादा यांच्या वतीनं मी आमचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम मॅम, आमचे प्रिन्सिपल शैला झुंजाराव मॅम, तसेच आमचे कोडिंगचे इन्चार्ज आदित्य गायकवाड सर आणि आमचे 3 कोडिंग वॉरियर्स नमन चंडालिया, त्याचबरोबर आरती कारवा आणि प्रथमेश बोराडे या तिघांचे व त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते। जय हिंद, जय महाराष्ट्र।